तीन नागरी समस्यांचं आज विभागीय अधिकारी मयूरजी पाटील यांना नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलं. सध्या केंद्र दत्तचौक या भागात या परिसरामध्ये पावसाळी नाला आहे आणि या पावसाळी नाल्यामध्ये अनेक दिवसापासून कचरा घाण पाणी साचल्याने या भागातील नागरिकांना ह्या नाल्याचा खूप त्रास होत आहे. याच्यामध्ये खूपच दुर्गंधयुक्त असा वास परिसरामध्ये पसरलेला आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची वाढ झालेली आहे. याच्यामुळे ह्या भागातील लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना साथीच्या रोगांना सामोरं जावं लागत आहे. तर मी विभागीय अधिकारी यांना विनंती केली की ताबडतोब हा नाला आपण स्वच्छ करून या भागातील नागरिकांच्या या समस्या आपण दूर कराव्या. तसेच माले फार्म या ठिकाणी साई सरदारराव हाऊस, योगी पार्क आणि अर्चना पार्क या भागामध्ये अनेक दिवस वर्षापासून गेली 9 ते 10 वर्षापासून नवीन रस्ते झालेले नाही आहे. या भागातील आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व नवीन रस्ते झालेले पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नवीन रस्ता झालेला नाही आहे. या रस्त्यांची दुरावस्था झालेली. या भागातील सर्व नागरिकांची मागणी की जसे इतर ठिकाणी रस्ते झाले तसे यांचे पण रस्ते व्हावे म्हणून आज त्या बाबतीतही आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पंडितनगर असेल, विजयनगर असेल, दत्तचौक असेल, ह्या भागामध्ये मोरवाडी असेल, या भागामध्ये लाईट नाही आहे आणि ह्या लाईट नसल्यामुळे या भागा काही भागामध्ये अंधार असतो. त्या अंधाराचा फायदा घेऊन काही भुलते चोर वेगवेगळ्या प्रकारच्या चोरी करत असतात. जसं वाहनामधलं पेट्रोल काढणे असेल, बॅटरी काढणे असेल, अशा प्रकारच्या चोऱ्या वाढल्याने ह्या बाबतीमध्ये आम्ही विभागीय अधिकारी यांना सांगितलं आहे की ह्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी अंधार आहे अशा ठिकाणी आपण स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी. तसेच दत्तचौक मटन मार्केट या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा खूप सुळसुळाट आहे. मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे असल्यामुळे त्या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी चालकांचे खूप हाल होत आहे. दुचाकी चालक जेव्हा तिथून रस्त्याने जात असतो टिकी करून हे कुत्रे त्या दुचाकी चालकावर हल्ला करतात आणि त्या दुचाकी चालकाला तिथं गाडी चालवणं मुश्किल होतं. कधीकधी तर अशा वेळेस एखादा छोटा मोठा अपघात होतो आणि दुचाकी चालकाला ह्या कुत्र्यांमुळे आपल्या ह्या अशा अपघातांना सामोरं जावं लागतं.